संगमनेरमध्ये नवविवाहित दाम्पत्याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. साकूरमधील या नवदाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी त्यांची नावं आहेत. 3 महिन्याआधीच त्यांचं लग्न झालं होतं. दोघेही पुण्यामध्ये नोकरी करत होते. मात्र साकूरला गावी आल्यानंतर दोघांनीही टोकाचं पाऊल उचललं, त्यामुळे कुटुंबियांसह गावकरीसुद्धा हादरले. त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. या प्रकरणात पोलीस आता पुढचा तपास करत आहेत. काढून आलं.